भाई, जिला शोधत तुम्ही इथपर्यंत आलात ना, तिची मावशी आता खर काय खोट काय मावशीच तुम्हाला सांगल। हो मावशी, बोला आता लवकर। तात्या साहेबांसारख्या देव माणसानं आम्हाला आसरा दिला, मान दिला, पण तिनं ह्यांच्याच पोरावर डाव टाकला। तरण्या ताट्या पोरानाच नाही तर म्हाताऱ्यांना सुद्धा नादी लावले। हो मावशी, मी काय बोलताय ते कळतंय ना तुम्हाला? मुलीबद्दल फार वेगळं ऐकलंय मी, म्हणून काम सोडून आलोय। माझी चुकीच्या गावावर मोठी चाल खेळताय तुम्ही। बरं झालं हिराबाई, तुम्ही तुमच्या तोंडानं कबूल केलं ती। नाही ते या गोरख साहेबांनी आमची कॉलर पकडून पकडून शर्ट फाडायची वेळ आणली होती। तुम्ही जे बोलताय ते कदाचित खरं असेलही, पण तरी प्रत्यक्ष मला त्या मुलीला भेटायचं। तेव्हा ती सापडल्या सापडल्या कळवा मला। भाई साहेब, अगे आनंदे, अगे पुरी बोलला काहीतरी आनंदे, आनंदे मला मावशीला लोक करेल शिव्या घाल ग अग पर बोलला काहीतरी आनंदे बोलला का अशी सौताची शिळा करून घेतेस आनंदे? अग आनंदे बोल की तुझा ह्यो लालय पाप आज तुझ रक्षण करण्यापरीस सगळी धडांसाठी तुला सजीवतोय। देव मला कधी मी माफ नाही करणार। किड पडतील या हाताला किड पडतील। नारे तोच असणार। ए नारे नारे कशी आहे तू? काय झालं काका, सापडली का आनंदी? आनंदी तू कशी काय ओळखतेस आनंदीला? मी ओळखते तिला, आपल्या गावात आलेल्या तमाशातली मुलगी। ती आणि तिचं नशीब आपण नाही काही करू शकत। व्हॉट डू यू मीन? आपण काहीही करू शकत नाहीये। अरे एक काम कर, या सगळ्या गोष्टीपासून जरा लांबच राह, कारण त्या तमाशावाल्यानं मदत केलेली तुझ्या आईला अजिबात आवडणार नाही। अरे काय बोलतोय तू? बरोबरच बोलतोय मी, त्या तमाशावाल्यांना अक्काचा प्रचंड विरोध आहे। त्या मुलीबद्दल तू बोलतीयस ना, गावातून गायब झाली। काका ती गायब झाली नाहीये, तिला गायब केलंय आणि म्हणूनच आपण तिला मदत केली पाहिजे। अगं नारे, जे लोक माझ्या नात्या होत्यात काय पण ओळखीत पण नाहीयेत ना, त्यांच्यासाठी पण भांडायला उभा राहतो मी, हिला का नाही मदत करणार? मग नक्की अडलंय तरी कशात? या प्रकाराबद्दल सगळी माहिती काढली आहे मी, तेव्हा माझ्या हे लक्षात आलंय की मुलगी फालतू आहे, एक नंबरची छछोड। काका काका जेवढा तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, तेवढाच तू तिच्यावरही ठेव। आणि मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की तू एखाद्या मुलीबद्दल असं कसं बोलू शकतोस? हे मी नाही बोलत आहे, तिची खुद्द मावशी येऊन मला म्हणाली, तिने सांगितलं हे सगळं। आणि बोलताना तिच्या बोलण्यातली भीती जाणवत होती मला। गावातल्या एखाद्या छोट्या पोराला पण विचारलास ना, तो पण सांगेल त्या पोरीचं चरित्र। काका मला काय वाटतं, त्या मावशीला कोणीतरी बोलायला भाग पाडला असेल तर? ठीक आहे, प्रयत्न करतो। अजूनही तू मनापासून बोलत नाहीयेस काका, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी त्या मुलीला वाचवणार। विथ यू और विदाउट यू।